राज्यभरातून 1.5 लाख युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली असून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकार घेऊन आलेली लाडका भाऊ योजना राज्यात सफल होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे आता लाडका भाऊ योजनेमधून बेरोजगार तरुणांना बळ मिळाले आहे. राज्यातील 51,000 बेरोजगार युवकांची प्रशिक्षणानंतर निवड देखील झालेली आहे. त्यापैकी प्रत्यक्ष 23,000 प्रशिक्षणार्थी नोकरीवर रुजू देखील झाले आहेत. तसेच 10 दिवसात 1.5 लाख उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी यासाठी राज्यभरातून झालेली आहे. लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे. गाड्या कशाची परवा हवी कुणाची.